नमस्कार. प्रस्तावनेत मी सगळं काही लिहिलंच आहे, त्यापेक्षा नवं मी काय सांगणार. पण काही अशा गोष्टी असतात त्या आपल्या मनातून कधी जात नाहीत. आपण हसत असतो, बोलत असतो, खात असतो, फिरत असतो, पण कुठंतरी एक जागा खाली झालेली असते आणि ते आपल्याला त्रास देत असते. युरिसोडनं जाणं मी बंद केलं. मी लांबून वळसा घेऊन जाते, त्या रोडवर पण जात नाही आता. त्याला जेवणाची फार आवड होती आणि त्याला माझं जेवण फार आवडायचं. माशाची बिर्याणी हा त्याचा आवडता प्रकार होता. मला तो सारखा सांगायचा, मला शिकव शिकव, पण त्याला कधीच करता आले नाही. मी सगळा मसाला पाठवून दिला, सगळं केलं. तो म्हणाला की मला काही जमत नाही. म्हणतं मी आहे तोपर्यंत तुला करायची काय गरज आहे, मीच तुला पाठवत जाईन. नुसतंच बिर्याणी नाही, सारे प्रकार मी त्याला करून पाठवायचे आणि त्याला फार ते आवडायचे. पहिल्यांदा ज्यावेळेला तो माझ्या घरी आला आणि पहिला फोटोग्राफीचा ज्यावेळेला ठरलं की फोटो काढायचा अशाचा, आणि मी तिथं गेले, वर चढून गेले, पाय दुखत होते मला, ते काय म्हणतात त्याला, जोड दुखतात पायांचे, तर त्याच्याने मी कशी तरी चढून वर गेले. तो उभाच होता, मला हात धरून त्यानं वरती असं घेतलं. राजन, ज्याचा मी सत्कार केला, तो तिथं उभा होता. राजन, परवेज, विनायक वगैरे ही सगळी माणसं तिथं होती, आणि सगळ्यात मुख्य म्हणजे मिकी कॉन्ट्रॅक्टर. त्यांनी इतकं सुंदर माझ्या चेहऱ्याला हात लावल्याबरोबर, सुंदर पेंट तो म्हणजे मेकअप करतो, पण मी ओरडायला सुरुवात केली आणि मी कधी मेकअप केला नव्हता. जसं त्यानं माझ्या तोंडाला पांढरं लावायला सुरुवात केली, मी त्याला सारखे त्याच्या हातावर पाडायला लागले. मला नको, मला नको, हे मला नको, नको मला हे. आशा ताई, मी पाया पडतो तुमच्या, प्लीज माझा ऐका तुम्ही. मी तिकडून घाबरलेला गौतम म्हणाला, आशा ताई प्लीज एकदा करून बघा ना. बरं म्हटलं. तर त्याने मेकअप करता करता त्यानं ज्यावेळेला माझ्या डोळ्याला तो मस्कारा लावायला लागला, त्यावेळेला मी अक्षरशः त्याच्यावर ओरडले जोरात, हे काय करतोयस माझ्या डोळ्यांना तू, अहो तुम्ही बघा, थांबा, करता करता एक दोन तास मी त्यांना सतावलं. त्यानंतर त्यांनी मागे उभं मंगेश हे गाणं लावून त्याने सुरुवात केली फोटोंना. एक एक फोटो तो काढत होता. मी साडी बदलत होते, परत मी की माझे केस बदलत होता, करता करता पुरा दिवस चालला होता. दुपार झाली, दुपारी जाऊन मी म्हणाला जेवून घ्या. अशा ताई, मी जाऊन जेवायला बसली. चांदीची ताटं, त्या ताटामध्ये अगदी सिकेपी तरीचं जेवण. त्याला कोलंबीची आमटी फार आवडायची आणि सिकेपी जसे फक्त चहामध्ये मासे घालत नाहीत तसेच तो मासे. त्याचं ते माशाचं जेवण लोणचं भयंकर आवडायचं त्याला, आणि दही तर भयंकर, शेवटी दही खात बसायचा. मी म्हणायचे की आवाज बंद होणार याचा, मग लोणचं पण खातोय आणखीन हा, आणि म्हणतो तू गातोस आणि असल्या कसल्या वस्तू खातोस. पण त्यांचे फोटो ज्यावेळेला बाहेर आले आणि एक एक फोटोचा छापला गेला, त्याला मी त्याच्याकडे गेले आणि म्हटलं, गौतम अरे मला तुला माहिती आहे का काय झालं ते? काय? म्हटलं मला प्रेमपत्र आलं. आशा भोसले इतकी सुंदर दिसते हे त्यांना कळलं. म्हटलं आता मी काय करू? हसायला लागला तो, उत्तर देऊ नकोस. आणि अतिशय कडक होता तो या बाबतीत. आशा ताई, मी तुम्हाला सांगतो बरं, त्या पिक्चरमध्ये काम बीम करू नका. म्हटलं का रे बाबा, का नको करू? अहो चांगलं झालं तर बरं, आणि वाईट झालं तर मी तिसऱ्या मजल्यावर उडी टाकीन. मला तुम्हाला कुणी वाईट बोललेलं आवडणार नाही. आणि ज्या दिवशी माझ्या शूटिंगला त्यानं पहिले फोटो काढले, माझे पांढरे केस केले होते आणि चिक साधी साडी घालून एक आई आपल्या मुलासाठी बोलते आहे, ते माझे त्यानं वाक्य बोलायला लावले आणि फोटो घेतले आणि स्वतःच रडायला लागला आणि म्हणाला,
मला तुम्हाला असं बघायचं पण नाही आहे परत, आणि तुमचे असे फोटो पण मला काढायचे नाहीत. मी येणार नाही फोटो काढायला. हे पहिल्यांदाच मी काढतोय, पण मी परत येणार नाही. तुम्हाला असं म्हातारं केलेलं, डोक्याला पांढरे रंग लावलेला, हे सगळं मला बघायचं नाही आहे परत. खरंच त्याला बघायचं नव्हतं, म्हणून तो निघून गेला माझे पांढरे केस सगळे बघण्याच्या आधी. पण इतक्या आठवणी सोडून गेलेला आहे. जिकडं बघावं तिकडं फोटो त्याचेच, जे पोस्टर लागतात ते त्याचेच असतात. खूप फोटोग्राफर येतात, फोटो काढून घेऊन जातात, पण एक फोटो मुख्य जो असतो तो फक्त गौतमचा असतो. मी त्याला तर कधी कधी चिडवायचे, जा ना मेला, तुझी ती माधुरी आहे ना, तिच्याकडे जा, अशी बोलू नकोस. खरं कशी बोलायचे मी, तुला ती फार आवडते ना, तुझी ती मुलगी आहे ना, जा तिच्याकडं, जा त्या काजलकडं, जा ॲशकडं जा. मला तो म्हणायचा, अशा ताई तुम्ही काही बोललात तरी आत्याची जागा आईची जागा मुली घेऊ शकतात का, बहिणी घेऊ शकतात का? आता नाही, माझी जागा कोणी घेऊ शकणार नाही. काही जखमा फार खोल असतात. पण मी एकच आठवण केली, आम्हाला आई लहानपणी सांगायची की महाभारतात एक गोष्ट आहे की पांडवांना यक्ष पाण्यात घेऊन गेले, एक एक करून सगळे यक्ष पाण्यात गेले. त्यावेळेला धर्मराजाला यक्षाने सांगितलं, माझ्या 5 प्रश्नांची उत्तरं दे, आम्ही तुला सोडून देऊ. 4 प्रश्न माझ्या लक्षात नाही, पण एकच प्रश्न आहे तो की धर्मराजाला त्यांना विचारलं यक्षानं, या जगात सगळ्यात आश्चर्यजनक गोष्ट कुठची आहे ती सांग. त्यावेळेला धर्मराजा म्हणाला, सगळी माणसं एका माणसाला जाळायला स्मशानभूमीत जातात, त्याला जाळून बाहेर येताना ते विसरतात की आपल्याला पण इथंच यायचं आहे. आणि ही गोष्ट माझ्या मनामध्ये अगदी पक्की बसलेली आहे. आणि ज्यावेळेला तो गेला त्यावेळेला मी त्याच्याकडे बघितलं लांबून आणि बाजूला दूर झाले, आणि त्याला सांगितलं, थोडा वेळ थांबा, बोलू माझी वाट बघ, मी पण तुझ्याच रस्त्यावर आहे, कारण प्रत्येकाला जायचं आहे आणि मी तर 80 वर्षात पोचलेले आहे, तर माझी वाट बघ, मी येते तुला भेटायला, तिथं माझे फोटो काढ दाखव.